उत्तर प्रदेशात उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पहिला उत्तर प्रदेश दौरा. पंतप्रधान मेरठमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होळी उत्सवात सहभागी. गोरखनाथ मंदिरामध्ये होळी साजरी, यावेळी नागरिकांची मोठी गर्दी. युकेमधील विज्ञान संग्रहालयात अदानी समूहाची अदानी ग्रीन एनर्जी गॅलरी. नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठी होणार मदत. सिक्कीममध्ये एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होणार. निवडणुकीसाठी भाजपकडे 9 उमेदवारांची यादी जाहीर. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हवेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार. तर भाजपसाठी कर्नाटकमध्ये पोषक वातावरण, बोम्मईंची प्रतिक्रिया. न्यूयॉर्कमध्ये 68 कमिशन ऑन द स्टेट्स ऑफ वुमनमध्ये भारताच्या रुचिरा कंबोज सहभागी. रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी. गाझामध्ये युद्धविराम करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव सादर. 15 देशांचे सदस्य उपस्थित. 14 सदस्यांचं प्रस्तावाच्या बाजूने मतदान. मात्र अमेरिकेचं प्रस्तावावर भाषण नाही. UNSCचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांची तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी. प्रवीण तरडे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा. प्रवीण तरडेंची इन्स्टाग्राम पोस्ट. सुप्रिया बेळगावकर यांची इन्स्टाग्रामवर स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत पोस्ट. माझी जन्मठेप पुस्तक वाचनाचा प्रसंग वीर सावरकरांच्या चित्रपटाच्या रूपाने पुन्हा जिवंत झाला. सुप्रिया बेळगावकर यांची पोस्ट. अभिनेता तेजा सज्जाच्या हनुमान चित्रपटाचा बोलबाला कायम. हनुमान चित्रपट हा जिओ सिनेमा आणि झी फायवर रिलीज. 5 एप्रिलला डिस्ने प्लस, हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवरही होणार प्रदर्शित. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.